काय राहिलो किती बाजू आहे त्याला तीन हे काय आहे प्रशांत चौकट हा चौकट किती बाजू चार हे काय आहे षटकोन हे काय आहे षटकोन किती बाजू आहे त्याला पाच नाही ग षटकोन आहे पंचकोन आहे तो षटकोन आहे नाही ग पंचकोन आहे चल मग मॅडम मी चल आणि पाच बाजू आहे आपण तिला सांगितलं होतं पंचकोन आहे हा कोणता कोण आहे हा का सर तुम्हाला कोणता कोण वाटतो पंचकोन वाटतो पंचकोन वाटतो ना हे बघा बेटा तिने पाच बाजू बरोबर सांगितल्या पण षटकोन असला तर त्याला सहा आणि याला किती येतात या पाच बाजू आहे मोजा बरं मोज बरं लावू एक दोन तीन चार पाच 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 ला आपण पंच म्हणजे हा पंचकोन पंचकोन आहे समजलं काय मग आणि हे पण माहिती का तुम्हाला काय काय आहे हा काय आहे चौकोन चौकोन व्हेरी गुड हा काय आहे आयत आहे का चौकोन आहे का त्रिकोन आहे त्रिकोन आहे निश्चित कन्फर्म ओके गुड हा काय आहे आयत व्हेरी गुड आणि हा काय आपण आयतच आहे हा मोठा आहे हा लहान आहे याला बाजू किती बरा कोपरे चार बाजू सारख्या आहेत का कशा चार बाजू समोरासमोर कशा बाजू आहेत स्नेहा स्नेहा सांगेन आता समोरासमोरील बाजू कशा आहेत समोरासमोरील बाजू आहेत त्याच्या सारख्या आहेत हा समोरासमोरील बाजू आहेत त्याच्या सारख्या आहेत हे बघा आता या पुस्तकामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतंय आकार हा आकार बघा या आकार पहा कोणकोणते आकार सांगा बरं कोण सांगत कोणकोणते आकार आहेत चौकोन आयत वर्तुळ लंबगोल आणि हा काय अर्धा वर्तुळ त्रिकोण पंचकोन हा बघा पंचकोन आपण आता तुम्ही म्हणत होते ना षटकोन पंचकोन हा बघा पंचकोन पंचकोन आणि हा षटकोन हा षटकोन दिसतोय का बघ बरं निकिता हे बघा षटकोनाच्या बाजू तुम्ही हे सगळे आकार बघितले मग त्या दिवशी आपण मातीपासून वस्तू बनवल्या ना बनवल्या की नाही हो टीचर तुम्हाला ह्या काड्या दिसत का इथं हो दिसत का आता असं करू आपण हे जे तुम्ही आकार बघितले ना ह्या बांबूच्या काड्या आहेत बांबूच्या बघा बऱ्याचशी बांबूच्या बेताच्या काड्यांपासून काय बनत बेटा टोकरच्या आणि टोकरचा उपयोग कुठे करतो आपण वायरी जोडतो कोप्या बनवतो काय बनवतो कोप्या अजून आकडे टाकतो बांधतो सप्या सुप्याला बांधतो हो का बरोबर छपऱ्याला बांधतो बघा रे छपर कशासाठी बनवतो आपण सावलीसाठी आपण छपर बघा लवकर किती छान सांगतोय मग सावलीसाठी छप्र बनवतो म्हणजे मग छप्र कसं त्याच काय बनत म्हणजे याच घर मग आता हे बघा आज आपण असे ना निवारा तुम्ही त्या दिवशी माती कामापासून कसं बनवायचं ते शिकले ना फळ तर आज आपण याच्यामध्ये आता असं करू हे बघा तिसरीचा जो ऐच्छिक उपक्रम मध्ये एक निवारा म्हणून घटक आहे त्याच्यामध्ये आपल्याला निवारा म्हणजे घर म्हणजे राहण्यासाठी आपल्याला जे लागतं ते घर याने सांगितलं परमेश्वर निवारा म्हणजे काय घर बघा लवून हे काय सांगितलं छप्र बनवतो यांच्यापासून आपण मग आता आपण असं करू तुम्ही जे हे आकार शिकले ना या काड्यांपासून आपण हे आकार कसे तयार होतात तेच आपण शिकायचं सर्वांनी काय बन याच्यापासून का आता याच्यापासून हे बघ आता तुम्ही हे बघितलं आयत तुम्ही आयत बनवू शकतात त्रिकोण बनवू शकतात किंवा वेगळे आकार जे तुम्हाला आवडतात ते आकार आपण यांच्यापासून बनवू शकतो चला आपण असं करू आता याच्यापासून हे आकार बनवायला शिकू सर्वजण आपण मिळून आकार बनवू चला बनवायचे का आपण बनवू सर्वजण चला आता आपण हे बघा विद्यार्थ्यांना आता आपण काय करू या काड्यांपासून हे वेगवेगळे आकार बनवायला शिकू त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य हवे या
बांबूच्या काड्या ह्या सारख्या आकाराच्या अगोदर घेऊन घ्यायच्या. हा त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला ही कातर कात्री आणि हा पक्का दोरा. आता याच्यापासून आपण अगोदर चौकोन तयार करू. मी तुम्हाला चौकोन तयार करून दाखवते अगोदर. हा आणि मग आपण सगळ्यांनी वेगवेगळे आकार आपण बनवू. आयत बनवशील का तू? बरं चालेल. मग आता बघा चौकोनसाठी मी काय करते. किती काड्या घेतल्यात मी? नीट मोजा बरं. सहा. हा किती घेतल्यात आता या? चार. किती काड्या घेतल्या? चार. आता आपल्याला याचा जर चौकोन तयार करायचा असेल तर मी काय करेन अगोदर हे चार याच्यात आहे बघा. गाठ मारण्यासाठी आपल्याला दोरा लागणार आहे ना. हा दोरा कापून रेडी ठेवते. हा हा तयार करून दोरा छोटे छोटे चार असे आपल्याला दोरा लागणार आहे छोट्या छोट्या याच्यात. हे ठेवला बरोबर. आता हे चार काड्या. हा या मी अशा एकमेकावर आहे बघा अशा पद्धतीने जर ठेवल्या तरी तर आपल्याला दोरा बांधता येऊ शकतो. आपल्याला अशा पद्धतीत आहे बघा हे असे चार. हा हा चौकोन तयार करायचा आहे. मग मी काय करेल आता इथं? दोरी बांधणार. दोरी बांधणार. काय करणार मी? दोरा बांधणार. दोरा बांधणार. आता या ठिकाणी आहे बघा. दिसतोय सगळ्यांना मी दोरा बांधते. असं या पद्धतीमध्ये आपल्याला दोरा थोडा मोठा कापायचा म्हणजे तो दोरा बांधला जातो. निकेताची मदत घेते. तू धर हे धर हा काड्या या पद्धतीत. हे बघा हे बांधले मी इथं. हा आता तसंच त्या पद्धतीने इथं पण आता सारख्या आकारात बिलकुल आपल्याला बांधायच्या आहेत त्या. हा या ठिकाणी आता हे पण आपण बांधूया. इथं पण दोरा बांधून घेऊ आपण. हा थोडा मोठा दोरा घेऊन तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं बांधता येईल तसं तुम्ही बांधू शकता. हा बघा सर्वजण इथं बघतायत ना मी कसं बांधते. तुम्हाला पण आता छान वेगळे वेगळे आकार या ठिकाणी तयार करायचे त्याचे छान. हे बघा रे इकडे बघा कोणता आकार तयार झाला. हा कोणता झाला? आता मी पण तुम्हाला काड्या देते. तुम्हाला जो आकार तयार करायचा दोन जणांची मदत घ्या आणि आकार तयार करा तुम्ही. हा